पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? 15 आमदार 5 खासदार उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख बनवू शकतील? एकनाथ शिंदे पक्षप्रमुख झालेच तर ठाकरे नावाचा विषय कायमस्वरूपीसाठी शिवसेनेसाठी संपणार? नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. 23 जानेवारीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा शेवटचा दिवस. प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटलंय, परवानगी मागितली हेच हास्यास्पद वाटतं. 282 सदस्य आहेत, 175 हे आमच्याकडे आहेत, 107 त्यांच्याकडे आहेत. 175 आमच्याकडे असताना हे कोणत्या आधारावर पक्षप्रमुख होऊ शकतात असा सवाल भरत गोगावले यांनी विचारला. आता त्यांनी मागणी करावी लागते, मुळात हेच बेकायदेशीर आहे. प्रतिनिधी सभा घेण्याची उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे, पण ती मागणी पूर्ण होणार नाही कारण त्यांच्यावर आमचा आरोप राहणार असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय. आता शिंदेगट मैदानात उतरला आहे, ही लढाई आरपारची असणार आहे. 22 लाख सदस्य संख्या असल्यानं मूळची शिवसेना आमची असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्याकडे 40 आमदार 13 खासदार आणि कितीतरी आमचे पदाधिकारी आहेत, हे सगळं पाहिल्यास ही संख्या जास्त होऊ शकते असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. ठाकरे यांच्याकडे 15-16 आमदार आहेत, 5 खासदार उरलेत, त्यामुळे त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये, शेवटचे हातपाय हलवत आहेत, त्यांनी आता गप्प बसावं असा सल्ला भरत गोगावले यांनी दिला. आता त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यावर मात करत आम्ही पुढे जात आहोत. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्व होईल, काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलंय. मुद्दा हा निर्माण होतो की आता म्हणजे 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपतोय, त्यानंतर अर्थातच या पदावर एकनाथ शिंदे दावा करतील. एकनाथ शिंदे दावा करण्याअगोदर शिवसेना कुणाची, ठाकरे गटाची की एकनाथ शिंदेंची, हे सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी जर घडल्या नाही की शिवसेना कोणाची आहे याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख कोण होणार यावरही निर्णय होऊ शकत नाही. आणि याही पुढे पलीकडे जाऊन जर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षप्रमुख पद हे सुद्धा गेलं तर उद्धव ठाकरेंच्या हाती काय उरणार असा सवाल निर्माण झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे जी आरपारची भूमिका करणार आहेत, यामध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीशी भाजप किती उभा राहतो यावरूनच पुढचे सूत्र हलतील असं चित्र दिसतं. याबाबत तुम्हाला काय वाटतं, पक्षप्रमुख म्हणून कोण दिसणार, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.